टोक्यो पॅरालिम्पिकमधून भारताला 8वं रौप्य पदक मिळालंय. सुहास यथिराज यांनी बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदक पटकावलंय. इंडोनेशियाच्या फ्रेडी सेटिवनचा पराभव करून त्यानं अंतिम फेरी गाठली होती. मात्र आज झालेल्या अंतिम फेरीत त्याचा फ्रान्सच्या अव्वल मानांकित लुकास माझून याच्याकडून पराभव पत्करावा लागलाय. मात्र भारतानं टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये 8वं रौप्य पदक पटकावलंय. सुहास यथिराज यानं बॅडमिंटन स्पर्धेत हे रौप्य पदक पटकावलं आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे